नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कॅल्शिअमवर कसं सॉल्व करतात ते सांगणार आहे। हे पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे। सर्वात प्रथम मोड सेटअपवर क्लिक करायचं, बघा। त्याच्यानंतर सहा नंबरवर मॅट्रायसेस आहे, तर सहा नंबरच्या बटनवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर आपल्याला किती बाय कितीचा मॅट्रायसेस सॉल्व करायचा आहे, त्याच्यासाठी त्याच्या आधी आपल्याला मॅथ ए, मॅथ बी आणि मॅथ सी आहे याच्यापैकी एक चॉईस करावं लागेल। ते एकवर सिलेक्ट केलं मी। त्याच्यानंतर तो आपला मॅट्रायसेस किती बाय कितीचा आहे तो बघायचा। आणि समजा सपोज तो मॅट्रायसेस 3x3 आहे, तर एक नंबर सिलेक्ट केला। त्याच्यानंतर व्हॅल्यू पुट अप करायचं, कुठल्या पण जे समजा तुम्हाला वाटतील ते व्हॅल्यू समजा तुम्ही पुट केल्या। त्याच्यानंतर एसीचं बटन दाबायचं, प्रेस करायचं। त्याच्यानंतर शिफ्ट 4 नंबर मॅट्रायसेस, एक नंबरवर डिम म्हणजे डायमेन्शनचं बटन आहे, ते एक नंबरचं डायमेन्शनचं बटन क्लिक करायचं। मॅथ ए ऑलरेडी घेतलेला आहे आपण, तर आता मॅथ बी घ्यायचा 2 नंबर। त्याच्यानंतर डायमेन्शन बघायचं की किती बाय कितीचं आहे, सपोज 3x3 आपला मॅट्रायसेस आहे, तर एक नंबरचं बटन प्रेस करायचं। त्याच्यानंतर याच्यात एलिमेंट्स म्हणजे व्हॅल्यू पुटअप करायच्या जे असतील ते। त्याच्यानंतर एसीचं बटन प्रेस करायचं, डबल शिफ्ट 4 नंबर मॅट्रायसेस, सर्वात आधी काय घेतलं मॅथ ए म्हणजे 3 नंबर, मग मल्टिप्लिकेशन, मग शिफ्ट 4 नंबर मॅट्रायसेस, मग मॅथ बी आणि याचं इज इक्वल टू आन्सर तुमचं हे कॅल्शिअम। एकदम इझी, थँक्यू।